बिग बॉस मराठी नंतर जिची जास्त चर्चा चालली ती म्हणजे अभिनेत्री रेशम टिपणीस तिच्या बेधडक अंदाजासाठी ती चांगलीच ओळखली जाते रेशम अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे आणि आता ती अनेक वर्षांनी आपली छाप पुन्हा उमटवायला छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे रेशम टिपणीस आता सोनी टीव्हीवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेत पाहायला मिळणार आहे या मालिकेच्या निमित्ताने एका मोठ्या आणि महत्वाच्या भूमिकेमध्ये रेशम झळकणार आहे द्वारकाबाई होळकर असं तिच्या पात्राचं नाव असून अहिलाबाईच्या आयुष्यात काहीशी अडचण निर्माण करणारं हे पात्र असू शकतं तर या मालिकेच्या निमित्ताने रेशम पुन्हा टीव्हीवर झळकणार आहे त्यामुळे तिच्या चाहत्यांना आनंद झाल्याचं समजतंय तसंच एक खास नातं म्हणजे बिग बॉस मराठी मधील दोन कलाकार या मालिकेच्या निमित्ताने आमने सामने येणार आहेत रेशम टिपणीस आणि राजेश रंगापुरे हे बिग बॉस मराठीमध्ये एकाच सीझन मध्ये पाहायला मिळाले होते एका मोठ्या गॅप नंतर दोघेही एकाच मालिकेचा भाग असणार आहेत रेशमने शेअर केलेल्या पोस्ट वर सुद्धा बऱ्याच कमेंट आला असून त्यातून तिचं कौतुक देखील ऐकायला मिळत आहे तेव्हा रेशम आणि राजेशला मोठ्या गॅप नंतर एकत्र बघण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका